नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चुंबकीय क्षेत्राची वेधन क्षमता कशी असते त्याविषयी माहिती पाहूया। आता इथं आपण एक छोटासा प्रयोग करू पाहूया। या प्रयोगासाठी आपणाला लागणार आहे एक पुठ्ठा, काही टाचण्या, एक पट्टी चुंबक आणि एक गोल चुंबक घेतला आहे मी, वर्तुळाकार चुंबक घेतलेला आहे। आता काही टाचण्या ह्या आपल्याला पसरवायचे आहे, एका पुठ्ठ्यावर पसरवायचे आहे। इथे मी टाचण्या पसरवलेल्या आहे। आता मी या टाचण्यांवर एक पुठ्ठा घेते आणि या पुठ्ठ्यावर मी हा एक चुंबक घेते। आता जेव्हा मी या पुठ्ठ्यावर हा एक छोटा पट्टी चुंबक घेतो तेव्हा या पट्टी चुंबकाची वेधन क्षमता खूपच कमी असल्यामुळे ह्या टाचण्या त्याला खूपच जवळ अंतरावर चिपकून धरतात। म्हणजे या चुंबकाचा वेधन क्षेत्र एवढ्या उंचीपर्यंत आहे। आता मी दुसरा एक चुंबक घेत आहे, मोठ्या आकाराचा एक गोल चुंबक आहे, वर्तुळाकार चुंबक आहे। आता बघा, जेव्हा मी या वर्तुळाकार चुंबकाला पुठ्ठ्यावर ठेवतो आणि टाचण्याच्या जवळ नेतो तेव्हा ह्या टाचण्या या चुंबकाला चिपकून धरतात। जसं चुंबक मी वरती नेतो त्या टाचण्या पुन्हा खाली पडून जातात। आता मी पुठ्ठ्याच्या जागी एखादा जाड आकाराचा पुठ्ठा घेतो। आता मी थोडा जाड आकाराचा पुठ्ठा घेतलेला आहे। आता आपण पाहूया, जेव्हा मी जाड आकाराचा पुठ्ठा घेतो तेव्हा सुद्धा ह्या टाचण्या या चुंबकाला चिपकून पडतात, परंतु इथं चुंबकाची जी वेधन क्षमता आहे ती या पुठ्ठ्यामुळे थोडी कमी झालेली आहे। आता आपण एक प्लास्टिकचा ग्लास घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे। काही टाचण्या आहेत आपल्याकडे आणि काही चुंबक आहे। आता मी ह्या टाचण्या या प्लास्टिकच्या ग्लासमध्ये असलेल्या पाण्यामध्ये टाकतो। आता या टाचण्यांजवळ बाहेरच्या बाजूनं मी हा चुंबक नेतो। जेव्हा मी हा चुंबक नेतो तेव्हा ह्या टाचण्या पाण्यामध्ये असलेल्या टाचण्या ह्या चुंबकाकडे आकर्षित होतात। हे बघा, इथं काय झालेले आहेत, सर्व टाचण्या ह्या चुंबकाला आतमधून, पाण्याच्या आतमधून चिपकून गेलेल्या आहेत। म्हणजे यावरून सुद्धा आपल्या असे लक्षात येते की या चुंबकाचे जे चुंबकीय क्षेत्र आहे ते या प्लॅस्टिकच्या ग्लासमधून पाण्यामधून सुद्धा आरपार जाते आणि पुठ्ठ्यामधून सुद्धा ते आरपार जाते। आता आपण केलेल्या कृती तुम्ही पाहिले असाल। या कृतीवरून आपणास असे लक्षात येते की चुंबकाचे जे चुंबकीय क्षेत्र आहे ते चुंबकीय क्षेत्र पाण्यामधून, प्लास्टिकच्या ग्लासमधून आणि पुठ्ठ्यामधून आरपार जाते। आता चुंबकाची जी वेधन क्षमता आहे ती त्या चुंबकाच्या आकारावर अवलंबून असते। जेवढा लहान आकार असेल तेवढी त्याची वेधन क्षमता कमी असते आणि जेवढा मोठा आकार चुंबकाचा असेल तेवढी जास्त त्या चुंबकाची वेधन क्षमता असते। आता आपण पाहूया की या चुंबकाचा उपयोग धातुशोधक यंत्रामध्ये कशा पद्धतीने केला जातो। आता धातुशोधक यंत्र काय आहे, तर धातुशोधक यंत्र हे चुंबकापासून निर्माण केलेले यंत्र आहे। या यंत्रांचा उपयोग अतिमहत्वाचे ठिकाण जसे विमानतळ, रेल्वे स्टेशन्स, बस स्टँड्स आणि जे अतिमहत्वाचे मंदिरे आहेत किंवा इमारती आहेत त्यामध्ये सुद्धा सुरक्षिततेसाठी या धातुशोधक यंत्रांचा उपयोग केला जातो। आता या धातुशोधक यंत्रामध्ये सुद्धा चुंबकीय क्षेत्राचा वापर केला जातो। ते चुंबकीय क्षेत्र त्या एरियामध्ये असणाऱ्या धातूंना ओळखून घेतो आणि त्यांना डिटेक्ट करतो, म्हणजे एखादी हानी होत असेल तर त्यापासून आपण वाचू शकतो। पुन्हा या धातुशोधक यंत्रांचा उपयोग अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये आणि भूगर्भशास्त्रामध्ये धातू शोधण्यासाठी केला जातो।